जातोय महाराष्ट्रातले एक लोकप्रिय सरकार मोठ्या आणि खोट्या बंडाने उलथवून टाकण्यात काही महिन्यापूर्वी आलं आणि आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेऊन जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलेलं होतं ज्याच्यात पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्रित केलेलं ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्माचं पालन करणारं सरकार होत महाराष्ट्र धर्माचं पालन म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार म्हणजे महाराष्ट्र धर्माचा विचार आणि त्या महाराष्ट्र धर्माच्या विचाराने आमचं महाराष्ट्रातलं सरकार चालू होत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हाच महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डीएनए असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं म्हणजे सध्याच्या सरकारमध्ये महाराष्ट्र प्रेमीपेक्षा प्रतापराव आजबे महाराष्ट्र द्रोही लोकांची संख्या वाढलेली दिसते आणि सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळ्या प्रकारे वेगळ्या मार्गाने बदनाम करण्याची काही अप्रत्यक्ष मोहीम हातात घेतली आहे का काय असा आभास महाराष्ट्रातल्या जनतेला आता व्हायला लागलेला आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांचा सन्मान करताना महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती मूर्ती या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना आम्ही भेट म्हणून दिली छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं भूषण आहे अभिमान आहे आणि नेमकं छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर शाहू आणि कर्मवीर भाऊराव अण्णांच्या बद्दल देखील अलीकडच्या काळात वेगळ्या पद्धतीनं उद्गार काढले गेले ज्याचा माझ्या आधी उल्लेख करण्यात आला खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कोण होते त्यांना भीक मागण्याची गरजच नव्हती ते स्वतः उद्योजक होते अठराशे एकोणसत्तर सत्तरच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर टाटा कंपनीपेक्षा जास्त होता ज्योतिराव फुलेंच्या कंपनीचा टर्नओव्हर एकवीस हजार रुपयाचा होता त्यावेळी टाटा कंपनीचा टर्नओव्हर वीस हजार रुपये होता आज आपण खंबाटकीच्या घाटात जाणारा तनेल कुणी मानलाय महात्मा ज्योतिराव फुलेंच्या इंजिनिअरिंग कंपनीने बांधलंय कात्रजच्या घाटातला एरवड्याचा पूल कुणी बांधलाय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कंपनीने बांधलाय खडकवासला धरणाचा कालवा कुणी बांधलाय महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीने बांधलंय मुंबई महापालिकेच्या इमारतीचा भाग कुणी बांधलाय महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीने बांधलंय अगदी शहाजीराव गायकवाडांचा यांचा लक्ष्मी विलास राजवडा देखील महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलाय महात्मा फुलेंना भीक मागण्याची गरज नव्हती त्यांच्याकडे जे धन होतं ते समाजासाठी उपयोगी करण्याच आणण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं म्हणून ते महात्मा होते आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महिलांनी शिकलं पाहिजे ही चळवळ निर्माण करण्याचं काम हे hey, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री देवी फुले केले आता त्यांनी भीक मागितली असा तुम्ही उल्लेख करायला लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रख्यात वकील होते प्राध्यापक होते संपादक होते बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न होतं आणि त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे मजूर मंत्री होते त्यांना भीक मागण्याची आवश्यकता नव्हती आणि त्यामुळं शब्द प्रयोग कसा करायचा जाणीवपूर्वक एखाद्याला कमी लेखण्याचं पाप कसं करायचं हे समोरच्या सत्तारूढ लोकांच्याकडून आपण शिकलं पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटलांच्याबद्दल बोले बोलले भाऊराव पाटलांच्या पत्नी लक्ष्मीबाई त्यांना माहेर कडून शंभर तोळे सोनं आलेलं होतं शंभर तोळे सोनं आलं होतं माझ्या तालुक्यातले कर्मवीर भाऊरावांना त्यांनी किर्लोस्कर कंपनीत शेअर होते किर्लोस्कर कुपर ओगलेवाडीतल्या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आई वडिलांचं दोनशे एकर शेती होती सगळं उत्पन्न त्यांनी सर्वस्व सगळं आज रय शिक्षण संस्थेसाठी खर्च केलं त्यांनी त्याची स्थापना केली असे आज कर्मवीर भाऊरावांना होते या सगळ्या महात्म्यांच्या बद्दल आपण असे अनुद्गार काढता महाराष्ट्राला ज्यांच्या कार्याचा अभिमान आहे त्या अभिमानाला ठेच पोचवण्याचं काम जाणीवपूर्वक चाललेलं आहे चुकून माखून होत नाही मी राज्यपालांचं पत्र आज वाचलं अरे किती दिवसाने पत्र महिना दीड महिना महाराजांच्या बद्दल वेगळ्या लोकांच्या बद्दल अनुद्गार काढले महात्मा बद्दल अनुद्गार काढले आणि आता दीड दोन महिन्यानं जायचा टाईम आला त्यावेळी तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवताय आणि सांगताय की मेरे तो ऐसा इच्छा नाही ऐसी ऐशी मेरी भूमिका नाही थी इतके दिवस का लागतो पत्र पाठवायला तुम्हाला आता जाण्याची इच्छा झालेली आहे कारण महाराष्ट्र तुम्हाला स्वीकारत नाही बारा विधान परिषदेच्या आमदारांना तुम्ही रीतसर लोकशाही मार्गाने परवानगी न देऊन अडीच वर्ष काढले महाराष्ट्राला कशी तुमच्याबद्दल आत्मीयता असेल तुम्ही लोकशाहीच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी डिवचण्याचं काम लोकशाही मोडीत काढण्याचं काम राजभवनात बसून जर केलेलं असेल तर महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरुषांचा अपमान महामानवांचा अपमान जर करत असाल तर महाराष्ट्र कसा स्वीकारेल हा खरं प्रश्न आपण सगळ्यांनी मनाला विचारला पाहिजे काल परवा शाई फेकली शाई फेकल्यानंतर किती कलम लावावीत तीनशे पंचावन्नाव कलम तीनशे त्रेपन्नाव कलम दोनशे चौऱ्याण्णव कलम पाचशे कलम पाचशे एक कलम एकशे वीस ब कलम चौतीस कलम चौतीस कलम हे कमी पडलं म्हणून खुनाचा प्रयत्न असे तीनशे सात व कलम लागले भुजबळ साहेबांनी एक उदाहरण दिलं गिरीश कुबेरांचं काही कलम लावलं तर का आणि त्यामुळं या सर्व प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या महामानवांचा अपमान करणं आणि महाराष्ट्राला कमी लेखण्याचं काम सातत्यानं महाराष्ट्रात होतंय याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे खरं म्हणजे हे सगळे विषय होत महत्त्वाचा महत्वाचा विषय देशात काय जगात भूक निर्देशांक काढण्यात आला दरवर्षी भूक निर्देशांक प्रत्येक देशाचा काढला जातो एकशे एकवीस देशाचा निर्देशांक निघाला त्यावेळी आमच्या देशाचा नंबर एकशे साताव हो, साता आला नेपाळ पाकिस्तान बांगलादेश देखील मित्रांनो आमच्या वर हो आहे या परफॉर्मन्सशी चर्चाच होत नाही देशा। या देशात या देशामध्ये काल समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं मोठा इव्हेंट झाला कुणी विरोध केला त्याला कुणीच विरोध केला नाही उलट पक्षीनं महाराष्ट्रामध्ये जे जे चांगलं झालं अडीच वर्षाच्या काळात अजितदादा राज्याचे अर्थमंत्री होते समृद्धी महामार्गाला पाहिजे तेवढा निधी देण्याचं काम अजितदादानी आणि आमच्या महाविकास आघाडीने केलं कधी नाकं मुरडली नाहीत अजितदादानी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की, मुख्य की समृद्धी महामार्गाला जास्त पैसे जात आहेत कारण महाराष्ट्रात जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची दानत विरोधी पक्षाची आहे त्याबद्दल कोणीतरी विरोध केलेला असं हवेत बोलण्याचं काम देखील इव्हेंट चालू असताना करणं हे योग्य नाही चांगलं काम आहे आलात आमचं तुम्हाला आम्हाला तुमच्या कामाचा तुम्ही आल्याबद्दल आदर आहे चांगला कार्यक्रम झाला पण हे महाराष्ट्राचा रस्ता होता महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याला बोलवता येत नाही महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते स्टेजवर बसले आणि सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या या समृद्धीचं उद्घाटन केलं तर काय बिघडलं असतं शेवटी महाराष्ट्र हा सर्वांचा महाराष्ट्र आहे त्यात आमच्या सरकारचं देखील योगदान होतं हे मित्रांनो आपल्याला विसरता येणार नाही ठीक आहे असो ज्यांना राज्य करायचंय तो त्यांचा मार्ग आहे परंतु गुजरातची निवडणूक जिंकली आमचे प्रकल्प गुजरातला आंदोलन दिले आणि मग तिथं निवडणूक जिंकण्यात आली आता काम झालंय तुमचं आता तेवढे प्रकल्प परत पाठवा आमचा <laughs> चार लाखाचा रोजगार गेला हो चार लाखाचा रोजगार जर जा जात असेल तर ते महाराष्ट्राच्या युवकांना आम्ही काय सांगायचं आणि म्हणून आमच्या सर्वांची भूमिका आहे की आपण सर्वांनी थोडंसं जागृत राहायला पाहिजे आपण आता पलीकडं सप्टेंबर महिन्यात कांद्याला भाव नव्हता मोदी साहेबांना एका शेतकऱ्याने पत्र पाठवलं शुभेच्छा दिल्या आणि बिचाऱ्याने आत्महत्या केली ओला दुष्काळ आहे ओला दुष्काळाची परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये असताना तो ओला दुष्काळ जाहीर करण्याचं काम जाहीर करण्याची भूमिका सरकारने घेतली नाही सरकारमधले कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ आम्हाला दिसला नाही हेच मंत्री पुढे जाऊन एका चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांना म्हणतात चहा घेता का तो बिचारा नाही म्हटल्यावर त्यालाच विचारतात दारू पिता का तुम्ही तेच मंत्री जरा पुढे जातात आणि आमच्या सुप्रिया त्यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरतात हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय एका संसद रत्न असणाऱ्या महिला खासदाराने देशात आपलं नाव कमवलेलं आहे अतिशय प्रभावीपणाने ज्या संसदेत बोलतात त्यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरण्याची भूमिका ज्यांच्या मनात येते अशा लोकांच्या बाबतीत महाराष्ट्रानं जागृत होऊन एक भूमिका घेतली पाहिजे खर खरं म्हणजे आज राजकारणावर बोलायचं नाही असं मी ठरवलेलं होतं पण सगळ्यांनीच आदरणीय पवारसाहेबांच्यावर भाषण करताना पवारसाहेबांच्या आयुष्यभर त्यांनी जी भूमिका स्वीकारली आणि सतत लोकांच्या मागे लोकांच्या बरोबर राहण्याचं काम केलं त्या सर्वांच्या सीमा प्रश्न ज्याचा मगाशी उल्लेख करण्यात आला हा सगळ्यात महत्वाचा अनेक वर्ष न सुटलेला प्रश्न आहे पहिल्यांदा आदरणीय पवार साहेब महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या कोपऱ्यावरची गावं म्हणायला लागली आम्ही गुजरातला जातो देगलूरची गावं म्हणायला लागली आम्ही तेलंगणाला चालतो जत तालुक्यातली गावं म्हणायला लागली आम्ही कर्नाटकात जातो महाराष्ट्रामध्ये अशी भावना कधी मुंडगेकर साहेब तयार नव्हती झाली ही चिंतेची बाब आहे महाराष्ट्राच्या प्रगतीची चौफेर प्रगती, प्रगती आपल्या महाराष्ट्रात आपण करत असताना आमच्या सीमेवरची आमचीच राज्य जर महाराष्ट्राच्या पेक्षा पलीकडच्या राज्याच्याकडून अधिक अपेक्षा येते आणि अभि आमची पूर्तता होते असं समजायला लागली तर आमचा महाराष्ट्र कुठंतरी कमी पडतोय पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या भूमिकेतनं महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ती भूमिका महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळ्यांना मुंबई बरोबर घेऊन सर्वांचा समान विकास करण्याची भूमिका होती आज पुन्हा यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दिलेल्या वचनाची पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना आठवण येते पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमिकेची आपल्या सर्वांनी पुन्हा एकदा मनात खुणगाट बांधली पाहिजे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आजपर्यंत इथंपर्यंत आणण्याचं काम ज्या आपल्या आदरणीय पवारसाहेबांनी केलं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांनी आज भाषण करून महाराष्ट्रातली ही डिजिटल टेक्नॉलॉजीचा पुन्हा एकदा आपण वापर करून महाराष्ट्रभर लोक आज शेकडो तालुक्यातून वेगळ्या तालुका ठिकाणाहून जिल्हा ठिकाणाहून हा कार्यक्रम आज बघतायत आणि सहा सात प्रमुख ठिकाणी दोन टू वे आपण कम्युनिकेशन ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून काही नेत्यांनी आपल्या मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अजितदादानी सांगितलं ते खरं आहे आपण आपली शक्ती वाढवली पाहिजे आणि शक्ती वाढवण्यासाठी पवारसाहेबांच्या विचाराने धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राला अधिक चालना देण्याचं चा काम आणि आपण एकसंग राहून आपल्या सगळ्यांचे जे काही थोडे बहुत मतभेद असतील ते मागं पुढं फिरून मागं पुढं सरून आपण पुन्हा एकदा एक, एक समृद्ध महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेला आणून देण्याचा निर्माण करण्याचं काम आपण भविष्यात करू हीच आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळे शपथ घेऊ पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांचं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांचं मी अभिष्ट चिंतन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद